ठाकरेंनी त्यांचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुका लढवण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी पुन्हा एकत्र येणार. 1968 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेनं समाजवाद्यांसोबत युती केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस एकाच व्यासपीठावर आले होते. आता विरोधकांच्या इंडिया आघाडी, शिवसेना, ठाकरे गट आणि समाजवादी आहेत. परिणामी आगामी निवडणुकीत समाजवादी शिवसेना ठाकरे गटाची साथ देणार आहे. आम्ही कुठे जाऊन म्हणजे पाकिस्तान मध्ये जाऊन आमचा आम्ही प्रचार नाही करत आहोत. इथे जे माझे लोक राहत आहेत त्याच्यात अगदी मुसलमान असले तरी देखील ते देशावर प्रेम करतायत आणि ते सोबत आले या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी. तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? लोकांना बदल हवाय, या देशाची लोकशाही वाचवायची, या देशाचा जो बंधुभाव आहे तो वाचवायचा, या देशाचा सेक्युलरिझम वाचवायचा, या देशातली शांती वाचवायची आहे. आणि जे भांडण लावलं जात आहे ते भांडण थांबवायचं आहे आणि जी तानाशाही सुरू आहे ती तानाशाही हटवायची आहे. हा निर्धार करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आहोत. शिवसेना ठाकरे गटानं संभाजी ब्रिगेड सोबत आधीच हातमिळवणी केली आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यात. तर दुसरीकडे महाराष्ट्रात समाजवादी विचारधारेला मानणाऱ्या मतदारांची संख्या 8-10% असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला समाजवाद्यांची ही ताकद महत्वाची वाटतेय. तर उद्धव ठाकरेंवर आता तडजोड करण्याची वेळ आल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. खरं म्हणजे ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली, बाळासाहेबांना विरोध केला, बाळासाहेबांच्या विचारांवर आरोप केले, बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले, अशा सर्व लोकांना जवळ करण्याचं काम, कवटाळण्याचं काम हे करतायत. शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या बिरजेच्या राजकारणाचा संबंध भाजपनं थेट दाऊद इब्राहिमशी जोडलाय. दाऊदला मातोश्रीवर बोलवा, तुमच्या नवीन मातोश्रीवर, जुन्या मातोश्रीमध्ये नको जिथे आमचे बाळासाहेब बसायचे. दाऊदला बोलवा, त्याच्याबरोबर दिवाळीचा फराळ त्याला द्या, आता तेवढंच राहिलेलं आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्यात. राज्यात आणि केंद्रात भाजपनं मोठं बळ प्राप्त केलंय. अशा परिस्थितीत विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. परिणामी इंडिया आघाडीत अनेक पक्ष एकत्र आले. आता या इंडियाला आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला मतदार कशी साथ देतात हे निकालानंतर स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.